आता पाहूयात पुढची बातमी। भारत जोडो यात्रेमध्ये कोरोना नियमांचं पालन करावं लागेल, नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी असं आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी यांना पत्र दिलेलं आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये तुफान गर्दी होती आहे आणि अशा वेळी कोरोनाचे नियम जर लावले तर ही यात्रा अशक्यप्राय आहे, काय भवितव्य? खरंतर कालच्या तारखेचं हे पत्र आहे आणि राजस्थान मधल्याच काही खासदारांनी या संदर्भातली मागणी केलेली होती आणि त्याच्यानंतर आपण हे आदेश देत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी राहुल गांधींना ही विनंती केलेली आहे की एकतर ज्या लोकांनी पूर्णपणे वॅक्सिनेशन केलेलं आहे अशाच लोकांना यात्रेमध्ये समाविष्ट केलं जावं आणि मास्क आणि इतर गोष्टींचं बंधन जे आहे ते लक्षात घेऊन कोविड प्रोटोकॉलचं पालन करतच ही यात्रा निघावी। आणि सोबत त्यांनी पुढे शेवटच्या वाक्यामध्ये हे पण म्हटलेलं आहे की जर या कोविडच्या नियमांसह यात्रेचं म्हणजे या नियमांचं पालन करणं जर शक्य होणार नसेल तर यात्रा जी आहे ती स्थगित केली जावी। खरं तर इंटरेस्टिंग आहे की अजून देशामध्ये इतरत्र कुठे कोविड संदर्भातली नियमावली जी आहे ती जाहीर झालेली नाहीये, पण खासदारांच्या पत्राची दखल घेत पहिला इशारा जो आहे तो भारत जोडो यात्रेला दिला गेलेला आहे। भारत जोडो यात्रा साधारणपणे 26 जानेवारीच्या आसपास समाप्त होणार असं काँग्रेसचा अंदाज आहे। 26 जानेवारीच्या आसपास ती श्रीनगरमध्ये असेल, आता ती दिल्लीच्या सीमेवरती आहे आणि या पार्श्वभूमीवरती एकीकडे चीनमधली परिस्थिती वाढत असताना केंद्र सरकारनं हा पहिला इशारा जो आहे तो भारत जोडो यात्रेला दिलेला आहे। बघावं लागेल काँग्रेसचं काय प्रत्युत्तर येते। नक्कीच, धन्यवाद प्रशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।